तुम्ही नाव घेत नाही आहे पण तुमचा रोष कुठे ना कुठे नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावरही जातो आहे मला माहिती आहे की निलंबनाची टांगती तलवार आहे चौकशी आहे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी कुठं ना कुठं बाळासाहेब थोरात जे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत त्यांचाही विचार इथं होणं फार गरजेचं होतं तो झालेला दिसला नाही नाही त्यांनाच अडचणीत आणण्यासाठी सगळं होतं ना मी तर छोटासा कार्यकर्ता आहे माझं काय फार मोठा विषय नव्हता परंतु त्यांना अडचणीत आणण्यासाठीच ते राजकारण होतं ज्याच्यावर वारंवार आम्ही बोललेलो आहे आता काय की बघा का नाना नानाभाऊंचन माझं काय वैयक्तिक काही वैर असण्याचं कारण नाही किंबहुना नानाभाऊंचेन माझे संबंध अतिशय चांगले पहिल्यापासून राहिलेले मी त्यांच्या लोकसभा निवडणुकीलाही नागपूरमध्ये प्रचारासाठी पूर्ण वेळ ठाण मांडून होतो आणि त्यांचेन माझे तर अतिशय चांगले संबंध आहेत आता त्यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून साहजिक आहे की प्रदेश काँग्रेसकडून झालेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी ही त्यांची त्यांचं नाव येतं अन्यथा ते काय माझं त्यांचं वैयक्तिक थोडाच विषय आहे काही वैयक्तिक काय त्याच्यामुळे आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काही नियम आहेत पण ते पुसश्य आहेत तिथे तुम्हाला आ, एक एक मतासाठी फिल्डिंग लावावी लागते अशी ती निवडणूक अटी असते नाही आणि दुसरं महत्वाचा अशी जी मुद्दा असा आहे की दोन हजार नऊ पर्यंत मतदारसंघ तयार झाल्यापासून दोन हजार नऊ पर्यंत हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होता नास फरांदे सूर्यबान वहाडणे असे दिग्गज नेते यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे दोन हजार नऊला पोटनिवडणुकीमध्ये माझ्या वडिलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि ते जिंकून आले आणि तेव्हापासून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात आला हा काँग्रेसचा म्हणजे माझे वडील अपक्ष निवडून येऊन ते काँग्रेसच्या असल्यामुळे त्यांनी तो काँग्रेसच्या ताब्यात आणून दिला आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कामामधून त्यांच्या संबंधातून त्यांच्या स्वभावातून हा मतदारसंघ असा बांधला की इथले लोक आज पक्ष वगैरे काहीच बघत नाही माझ्या वडिलांच्या वैयक्तिक संबंधांवर नाही तिथे त्या दरम्यान शरद पवारांनी सुद्धा असं वक्तव्य केलं की मी स्वतः मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावला की तो तांबे आणि थोरात घराण्याचा तो वाद असेल किंवा तो मतदारसंघ त्यांचा आहे तो त्यांचा त्यांना निर्णय घेऊ द्या तिथे आपण ती जागा निवडून आणणे महत्त्वाचं आहे कारण उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे बरोबर अशा वेळेस ते काय म्हणत आहेत ते समजून घ्या इथपर्यंत वाद विकोपाला गेला होता की शरद पवारांनीसुद्धा मध्यस्थी करावी आणि पवारसाहेबांनी मध्यस्थीही केली पवारसाहेबांनी भूमिकाही घेतली पवारसाहेबांनी मला आधारही दिला साहेबांनी मला सांगितलं पण की कुठलाही भावनिक होऊन तू काही निर्णय घेऊ नको आपण एका विचाराचं राजकारण करणारे लोक आहोत म्हणजे एक मला आणि विशेष मला याचं वाटतं की पवार साहेबांसारखा माणूस म्हणजे त्यांना आपण एवढा मोठा नेता का मानतो तर छोट्या छोट्या गोष्टीकडं देखील तेवढ्याच म्हणजे एक महत्त्वपूर्ण पद्धतीने लक्ष देणं आणि कार्यकर्ता तुटणार नाही याची काळजी घेणं मला असं वाटतं की ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं